नमस्कार मित्रांनो, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस भरती निघाली आहे, तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुमच्या मनातील सर्व शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होतील. तर पोलीस भरती 2022 गडचिरोली जिल्हा, त्याच्यामध्ये टोटल 136 पदांची भरती ही निघत आहे आणि पदाचे नाव आहे पोलीस शिपाई, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल. त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास, 10वी आणि 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उंची ही पुरुषांसाठी आहे 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी आहे 155 सेंटीमीटर. त्याचबरोबर छाती ही पुरुषांसाठी आहे 79 सेंटीमीटर ही नॉर्मल, आणि फुगवून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, ठीक आहे. त्याचबरोबर वय खुला म्हणजे ओपन प्रवर्गाचं जर आपण बघितलं तर 18 ते 28 वर्षापर्यंत ज्यांचं वय असेल त्यांनाच या भरतीमध्ये संधी असणार आहे. आणि जर आपण मागासवर्गीय बघितलं तर त्यांना 5 वर्षाची सूट ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. चला प्रथम काय होणार आहे, तर प्रथम तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची मैदानी चाचणी होणार आहे. आणि लेखी परीक्षेचं जे स्वरूप आहे ते ऑफलाईन पद्धतीने तुमचे पेपर होणार आहेत. त्याचबरोबर लेखी परीक्षेची वेळ असणार आहे मित्रांनो 90 मिनटं तुम्हाला वेळ असणार आहे. आणि त्याच्यामध्ये एकूण प्रश्न असणार आहेत 100 प्रश्न. 100 प्रश्नांसाठी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्क आहे का? निगेटिव्ह मार्क नसणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जो प्रश्न चुकेल त्याचा 1 मार्क वजा होईल आणि जो प्रश्न बरोबर असेल त्याचा 1 मार्क तुम्हाला मिळेल, ठीक आहे. पुन्हा बघा, भरती झाल्यावर तुम्हाला जिल्हा बदली करता येणार नाही मित्रांनो. म्हणजे समजा तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये भरती झाला आणि तुम्हाला वाटलं की मी 5-6 वर्षानंतर सोलापूर, कोल्हापूर, मुंबई अशा ठिकाणी मी बदली करून घेईल, तर तुम्हाला जिल्हा बदली करता येणार नाही. म्हणजे तुम्ही रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्येच तुम्हाला काम करावं लागेल. आणि बघा, जर तुमच्याकडे NCCAचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 2 गुण हे बोनसमध्ये मिळणार आहेत. आणि NCCB प्रमाणपत्र असेल तर 3 गुण बोनसमध्ये मिळणार आहेत. आणि NCCCAचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 5 गुण हे बोनसमध्ये मिळणार आहे. निगेटिव्ह मार्क तुम्हाला नसणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. लेखी परीक्षा झाल्यावर मैदानी चाचणीसाठी प्रमाण तर 1-10 प्रमाण असणार आहे, ठीक आहे मित्रांनो. म्हणजे 136 जागा आहेत तर 1360 विद्यार्थी हे मैदानी चाचणीसाठी घेतले जातील, ठीक आहे. आणि फी बघा, जर तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला 450 रुपये फी आहे, आणि जर तुम्ही राखीव किंवा अनाथ असाल तर तुम्हाला 350 रुपये फी आहे. नोकरीचं ठिकाण गडचिरोली आहे आणि अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची सुरुवात बघा 21 मे 2022, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 जून 2022. आणि अर्ज व जाहिरात, तर मित्रांनो जी काही ह्याच्यामध्ये अर्ज बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्जचे एक लिंक दिलं आणि एक वेबसाईटचे लिंक दिले. हे तुम्हाला लिंक मी कुठे देईल ह्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व काही बघू शकता. त्याचबरोबर नोकरीचं ठिकाण गडचिरोली आहे आणि अर्ज कोण करू शकतो मित्रांनो? गडचिरोलीमधील उमेदवारच फक्त अर्ज करू शकतात. तुम्ही मुंबईचे असाल, कुठले असाल, तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्याचबरोबर SRPFमध्ये भोजनालय त्याचे देखील फॉर्म सुटलेले आहेत, त्याच्याबद्दल देखील मी लवकरच व्हिडिओ आणेल. आता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील की कागदपत्र काय लागणार आहेत, त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी काय असणार आहे, कोणते इव्हेंट असणार आहेत, किंवा लेखी परीक्षा कधी होणार, पुढे कशा पद्धतीने तुमची कागदपत्र काय असणार आहेत, ही संपूर्ण माहिती मित्रांनो इथे जाहिरात व अर्ज इथे मी PDFची लिंक दिले. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. म्हणजेच काय, आपल्या व्हिडिओच्या टायटलवर तुम्ही क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. तिथे तुम्हाला एक लिंक दिसेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आणि तुम्हाला एक PDF ओपन होईल. त्या PDFमध्ये संपूर्ण माहिती स्वच्छ आणि मराठी भाषेमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जी अडचण असेल तुम्ही ती पूर्ण PDF वाचा, तुमच्या मनातील संपूर्ण शंका या दूर होतील, ठीक आहे मित्रांनो. तर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे रोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हा व्हिडिओ पाहिला तुम्ही मनापासून त्याबद्दल धन्यवाद.